नमस्कार, आपण पाहता SBN मराठी। मी आपल्या सोबत वैष्णवी। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथे आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। युक्रेनमध्ये अडकलेले 250 विद्यार्थी दिल्ली विमानतळावर पोहोचले। एअर इंडियाचं दुसरं विमान भारतात दाखल। रशिया युक्रेन युद्धाचा भारतावर परिणाम। पेट्रोल डिझेलच्या दरात होणार वाढ। अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांचे सूतोवाच। रशिया युक्रेन वादामुळे स्टीलचे भाव कडाडले, बांधकाम करणे महागले। निर्जल मीरासाहेब दर्ग्यात चिंचेच्या झाडाखाली बरसल्या स्वरधारा। किराणा घराण्याच्या शिष्यांची खा साहेबांना श्रद्धांजली। जागतिक टेलर दिनानिमित्त निर्जल टेलरचा अनोखा उपक्रम। तब्बल 50 मीटर कापडाची 26 फूट उंचीची पॅन्ट स्टाईल प्रेसने केली तयार। युक्रेनमधून पोलंडमध्ये जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना सीमेवर धक्काबुक्की। पोलिसांनी गोळीबार केल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप। राज्यातील कोरोनाची तिसरी लाट आटोक्यात। मास्क मुक्तीबाबत विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागेल, घाई करून चालणार नाही, राजेश टोपे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 6 महिने घराबाहेरच निघाले नसल्यानं ST कर्मचाऱ्यांचा संप चिघळला। केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे। मराठी भाषेला अविभाज्य भाषेचा दर्जा देण्यासाठी केंद्राकडून राजकारण। संजय राऊत यांचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप। हिंगोलीत 80 वर्षीय वृद्धाने पत्नीचे हातपाय बांधून व अंगावर रॉकेल ओतून जिवंत जाळले। गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। दिशा सालियान बदनामी प्रकरणी नारायण राणे व निलेश राणे तसेच चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात गुन्हा मालवण पोलीस ठाण्यात दाखल। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथे आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा।